आता ऋषी सुनक हे ब्रिटनचे पंतप्रधान असणार आहेत गेल्या दोन शतकातील ते सर्वात तरुण पंतप्रधान असणार आहेत लीज ट्रस यांनी राजीनामा दिल्यानं आणि पेनी मॉर्डंट यांना त्यांच्याच पक्षातून अपेक्षित असा पाठिंबा न मिळाल्यानं ऋषी सुनक यांचा मार्ग मोकळा झालेला आहे आता ऋषी सुनक यांच्यासमोर मोठं राजकीय आव्हान असणार तर आहेच पण याही सोबत त्यांना आर्थिक आघाडीवरती सुद्धा मोठं आव्हान असणार आहे आणि आता भारतासोबतचं त्यांचं कनेक्शन असल्यामुळं याही आघाडीवरती भारतात एंट्री करण्यासाठी ब्रिटनमधील कंपन्या त्यांच्याकडे आशेने पाहत असतील आणि फ्री ट्रेड ॲग्रीमेंटच्या निमित्तानं भारताला सुद्धा ऋषी सुनक यांच्याकडून मोठ्या प्रमाणात अपेक्षा आहेत भारत आणि ब्रिटन यांच्यातील द्विपक्षीय संबंधांबाबत ज्यावेळेस ऋषी सुनक यांना विचारलं तेव्हा नुकतंच त्यांनी असं उत्तर दिलंय की देअर इज अ लॉट दॅट पीपल इन यू के कॅन लर्न फ्रॉम इंडिया आता सुनक यांच्या रूपानं भारतीय वंशाची व्यक्ती सर्वात जुन्या लोकशाही देशाचा पंतप्रधान झाल्यानं भारताला याच्यातून काय फायदा होऊ शकतो याचीच आज आपण माहिती घेणार आहोत नमस्कार मी अरुणराज जाधव व्हिडिओवरती तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो ऋषी सुनक यांच्या अगोदरही भारतीय वंशाचे राम कलवान हे सेशल्सचे प्रेसिडेंट होते पृथ्वीराज सिंग हे मॉरिशसचे प्रेसिडेंट होते आणि लिओ वराडकर हे आयर्लंडचे हेड होते म्हणजे असे जवळपास तीस जण भारतीय वंशाचे जे होते ज्यांनी वेगवेगळ्या देशामध्ये महत्वाचं पद भूषवलेलं आहे पण ब्रिटन साठी महत्व वेगळं आहे साम्राज्य असं केलं जायचं देश आहे म्हणजे सर्वात शक्तिशाली देशांपैकी जो देश आहे आर्थिक महासत्तांपैकी एक आहे आणि ज्या देशानं भारतावरती राज्य केलं त्या देशाचा पंतप्रधान होणं ही एक वेगळी गोष्ट आहे भारत आणि ब्रिटन यांच्यातील द्विपक्षीय संबंधांबाबत रु Manale, we know UK and India relationship is important. We represent the living bridge between our two countries. म्हणजे सध्या जे भारत आणि यूके के यांचे जे संबंध आहेत हे फार महत्त्वाचे आहेत हे त्यांनी सांगितलेले आहे सांगित आणि यात in या ते पुढे म्हणाले की यु केला भारतामध्ये मोठी संधी आहे टू सेल थिंग्ज अँड डू थिंग्ज इन इंडिया म्हणजे त्यांना खूप साऱ्या वस्तू आणि सेवा ह्या भारतामध्ये विकण्यासाठीची संधी आणि ती संधीसुद्धा त्यांना मिळवायची आहे देअर इज अॅन इनॉर्मस अमाऊंट दॅट वी हिअर इन द यू के कॅन लर्न फ्रॉम इंडिया असं सुद्धा ते म्हणालेले आहेत सुनाकी यांच्यानुसार भारत आणि ब्रिटन यांच्यातील जे सं संबंध आहेत हे टू वेज असणार आहेत येणाऱ्या काळात म्हणजे अगोदरच्या काळामध्ये कदाचित ते वन वे वाटत होते पण त्यांना आता, आता हो ते टू वे करायचे आहेत आता त्यांना युकेचे जे स्टुडंट्स आहेत आणि कंपनी जे आहेत यांच्यासाठी भारतामध्ये इझी ऍक्सेस हवा आहे आणि भारताला सुद्धा सुनक यांच्याकडून अपेक्षा आहेत ज्याच्यातून भारताला मोठ्या प्रमाणात फायदा होऊ शकतो कसं ते सांगतो आता बघा द्विपक्षीय संबंध हा यातला पहिला महत्वाचा मुद्दा आहे भारत आणि ब्रिटन यांच्यामध्ये अगदी ऐतिहासिक काळापासून संबंध जे आहेत हे वर्ष गणिक जर का आपण बघितलं तर ते दृढ होत गेलेले दिसतात दोन्ही देशांमध्ये इंडिया यूके टुवर्ड्स अ न्यू अँड डायनामिक पार्टनरशिप हे जॉईंट डिक्लेरेशन आहे ज्यामध्ये अॅन्युअल समिट्स होतात अॅन्युअल मीटिंग्स होतात ज्याचा सिव्हिल न्यूक्लिअर एनर्जी यासोबतच स्पेस यासोबत टेक्नॉलॉजी आणि सायन्स या आघाड्यांवरती मोठ्या प्रमाणात फायदा होऊ शकतो येणाऱ्या काळामध्ये भारताची ऊर्जेची गरज भागवण्यासाठी भारताला सिव्हिल न्यूक्लियर एनर्जीची गरज भासणारे आणि या क्षेत्रामध्ये भारताला ब्रिटनचा पाठिंबा मिळणं आणि ब्रिटनकडून त्या संदर्भातली मदत मिळणं अपेक्षित आहे तसंच ब्रिटनने युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलमध्ये भारताच्या कायमस्वरूपी सदस्यत्वाला पाठिंबा दिलेला आहे पण जर का आता ब्रिटनच्या पंतप्रधान होणाऱ्या सुनक यांनी या संदर्भात जर का आग्रही भूमिका घेतली तर युनायटेड नेशन्सच्या जी काही त्यांची घटना आहे जी काही त्यांची सनद आहे ह्याच्यामध्ये जर का अमेंडमेंट झाली तर भारताला कायमस्वरूपी सदस्यत्व मिळू शकतं आणि सुनक तशी आग्रही भूमिका नक्कीच घेऊ शकतात आणि भारत त्यांच्याकडून ती अपेक्षा करू शकतो दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे पॉलिटिकल रिलेशनचा ब्रिटन ब्रिटनमध्ये पंधरा लाखाच्या आसपास भारतीय आहेत तसेच वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन आणि एशियन डेव्हलपमेंट बँक यामध्ये भारत आणि ब्रिटन हे दोन्हीही भागीदार देश आहेत दोन हजार चारमध्ये दोन्ही देशात स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप झाली तेव्हापासून प्राईम मिनिस्टर लेवलवरती कायम व्हिजिट्स होत असतात म्हणजे भारताचे पंतप्रधान ब्रिटनच्या दौऱ्यावरती ब्रिटनचे पंतप्रधान भारत दौऱ्यावरती हे कायम होत असतं ज्याच्यातून येणाऱ्या काळामध्ये संधीची अजून दालनं उघडू शकतात आणि दोन्ही देशांमधील लोकशाही अजून प्रगल्भ होण्यासाठी सुद्धा याचा फायदा होऊ शकतो आणि भारताला याच्यामध्ये अधिक फायदा होऊ शकतो नंतर क्रमांक तीन म्हणजे इकॉनॉमिक रिलेशन्स भारतातील मल्टीनॅशनल कंपन्यांच्या झालेल्या ग्रोथमुळे यूकेच्या बिझनेस आणि इकॉनॉमीला बूस्ट मिळालेला आहे असं युके ने मान्य करून झालेलं आहे दोन हजार एकोणीसमधील डेटानुसार ब्रिटनमधील भारतीय कंपन्यांनी अठ्ठेचाळीस बिलियन पाउंडस जनरेट केले होते म्हणजे तितकं त्यांचं योगदान आहे ब्रिटनच्या इकॉनॉमीमध्ये आता भारत काय फ्री ट्रेडच्या माध्यमातून यूके मधील एम एन सी भारतात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करतील अशी अपेक्षा करतोय ज्याच्यामध्ये काही गैर नाहीये नंतर क्रमांक चारला जे आहे ते म्हणजे ट्रेड रिलेशन्स भारताच्या टॉप ट्वेंटी ट्रेडिंग पार्टनरपैकी ब्रिटन एक आहे म्हणजे ब्रिटन चौदाव्या पंधराव्या नंबरला येतं दोन हजार सतरा अठरामध्ये भारताचा युके सोबतचा ट्रेड जो आहे हा चौदा बिलियन डॉलरच्या आसपास होता आणि येणाऱ्या काळामध्ये तो शंभर बिलियन डॉलरपर्यंत घेऊन जाण्याची दोन्ही देशांची इच्छा नक्कीच असणार आणि याच्यामध्ये भारताला मोठ्या प्रमाणात फायदा होऊ शकतो आणि दोन्ही देशांना याचे बेनिफिट्स मिळू शकतात भारताकडून ब्रिटनला जे काही एक्सपोर्ट होतं त्याच्यामध्ये प्रामुख्याने कपडे पेट्रोलियम प्रोडक्ट्स आणि गाड्या यांचा समावेश होतो आणि ब्रिटनमधून भारताला जे एक्सपोर्ट होतं त्याच्यामध्ये पॉवर जनरेटिंग मशिनरी आणि प्रोफेशनल सायंटिफिक इन्स्ट्रुमेंट यांचा सा समावेश होतो आता ब्रिटन हे जे काही टेक्नॉलॉजी रिलेटेड वस्तू आणि सेवा भारताला एक्सपोर्ट करते तर येणाऱ्या काळामध्ये भारत या संदर्भातील त्यांचे प्लांट जे आहेत ते भारतामध्ये सेट करण्याची आणि तंत्रज्ञान हस्तांतर करण्याची मागणी करू शकतं किंवा तशी अपेक्षा व्यक्त करू शकतं आणि कदाचित सुनक यांच्या रूपानं भारताला या संदर्भात हिरवा कंदील सुद्धा मिळू शकतो पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे इन्व्हेस्टमेंटचा मॉरिशस सिंगापूर आणि जपान याच्या पाठोपाठ ब्रिटन भारतातील सर्वात मोठा इन्व्हेस्टर आहे पण ब्रिटनमधील भारतीयांचं प्रमाण पाहता के हाच भारतातील सर्वात मोठा इन्व्हेस्टर असला पाहिजे आणि अशी अपेक्षा काही गैर नाही जो काही भारतामध्ये फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटच्या रूपाने पैसा येतो त्याच्यातील सात टक्के पैसा हा ब्रिटनमधून येतो आणि भारत हा सुद्धा ब्रिटनमधला तिसरा मोठा इन्व्हेस्टर आहे हेही विसरून चालणार नाही पुढचा महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे एज्युकेशन ब्रेवरमन यांनी मधल्या काळामध्ये जी काही टीका केली होती त्याच्यानंतर तर हा फार महत्त्वाचा मुद्दा म्हणून समोर आला आहे भारतीय विद्यार्थ्यांना जर का ब्रिटनमध्ये अजून स्कॉलरशिप उपलब्ध झाल्या तर तिथील विद्यार्थ्यांचं प्रमाण वाढेल आणि त्याचा भारतातील सायन्स आणि टेक्नॉलॉजीमध्ये मोठा उपयोग होऊ शकतो असं अभ्यासक सांगतात आणि तसा अंदाज आहे दोन हजार सोळा हे इंडिया यू के इयर ऑफ एज्युकेशन रिसर्च आणि इनोव्हेशन होतं आणि यानुसार स्कूल लेवलवरती व्हर्च्युअल पार्टनरशिपसुद्धा इनिशिएट केली होती येणाऱ्या काळामध्ये ही पार्टनरशिप नेक्स्ट लेवलवरती जावी अशी अपेक्षा आहे ज्याच्यामुळं भारतातील स्कूल सिस्टीमला अपग्रेड करायला मोठा फायदा होऊ शकतो के इंडिया प्रोग्रामनुसार यू केने पंचवीस हजार त्यांचे जे विद्यार्थी आहेत ते भारतात पाठवायचं ठरवलं होतं आणि आता त्याची तिसरी फेज लाँच होणं अपेक्षित आहे स्किल इंडिया मिशनला सुद्धा ब्रिटनने कायमच सपोर्ट केलेला आहे पण जर का या मिशनमध्ये ब्रिटनने ॲक्टिव्ह पार्टिसिपेट केलं तर हे मिशन अजून फ्रूटफुल होऊ शकतं शेवटचा सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे संरक्षण चीन आणि पाकिस्तानला काउंटर करण्यासाठी आणि हिंदी महासागरातील चीनच्या वाढत्या हस्तक्षेपास आटोक्यात ठेवण्यासाठी भारत ब्रिटनकडून सामरिक आणि तंत्रज्ञान या दोन्ही आघाड्यांवरती मदत अपेक्षित करू शकतो आणि त्या दृष्टीनं दोन्ही देश पावलंसुद्धा सुद्धा उचलताना आपल्याला दिसत आहेत आता येणाऱ्या काळात आपल्याला समजेलच की कोणकोणत्या अपेक्षा सुनक पूर्ण करू शकतात पण ब्रिटनचे पंतप्रधान म्हणून सुनक यांची प्रायोरिटी ब्रिटनचे इंटरेस्ट जपणं हीच असणार आहे हे नक्की आता तुम्हाला ही माहिती जर का आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत बोल भिडू या आपल्या युट्यूब चॅनलचे सर्व व्हिडिओ लाईक करा आम्हा सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तेवढं विसरू नका धन्यवाद